नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मराठा रिझर्वेशन म्हणजे SC BC कास्ट सर्टिफिकेट जर आपण काढला असेल तर आपल्याला ती व्हॅलिडिटी कशी करायची आहे, त्याचप्रमाणे आता ह्याच्यामध्ये प्रोसेस म्हणजे SC BC म्हणजे मराठा रिझर्वेशनची कास्ट व्हॅलिडिटी किंवा OBC कास्ट व्हॅलिडिटी किंवा SC ST VJNT या सगळ्यांची कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस म्हणजे सेम आहे. परंतु आता नव्याने जे रिझर्वेशन म्हणजे ज्यांनी जात कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे SC BC म्हणजे मराठा आरक्षणचा, तर त्याची व्हॅलिडिटीची प्रोसेस याबरोबर आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर हे बघा, बार्टीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती म्हणजे SC VJNT OBC ACBC यांचा म्हणजे आपण व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकतो. आणि जे आदिवासी म्हणजे ट्राईब आहेत म्हणजे ST आहेत, तर त्यांच्यासाठी ही ट्राईब व्हॅलिडिटी ही म्हणजे वेबसाईट असते. तर आपण आज पाहणार आहोत बार्टीच्या वेबसाईटवरती आपण SC BC म्हणजे मराठा कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर SC VJNT OBC VJNT या सगळ्या गोष्टी आपण कसं अप्लाय करतात ते पाहूया. आता याच्यासाठी जे आहे बार्टीच्या वेबसाईटवरती आपण आलो, bharti.evaliditi.maharashtra.gov.in या वेबसाईट टाकलं तर आपल्याला ही वेबसाईट दिसते. आता याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल, न्यू युजर असाल, तर रजिस्टर्ड हिअरवरती तुम्हाला क्लिक करून पहिले रजिस्टर्ड करायचं असतो. तर चला मी इथं न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी. आता रजिस्ट्रेशन करताना आता इथं SC BC म्हणजे OBC किंवा SBC किंवा SC BC जर असेल म्हणजे मराठा आरक्षण, तर त्यांना 13/10/1967 पूर्वीपासून महाराष्ट्रातले रहिवासी असणं गरजेचं आहे. आता त्या म्हणजे जुने डॉक्युमेंट आपल्याला आपल्याकडं म्हणजे मराठा जात लिहिलेली, आता आपण जर SC BC असाल तर मराठा जात लिहिलेले 1967 पूर्वीचे पुरावे आपल्याला द्यायचे असतात. आणि जर समजा तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला 1950 पूर्वीचे पुरावे द्यायचे असतात. VJ असाल किंवा NT असाल तर मग त्यावेळेस तुम्हाला 21/11/1961 पूर्वीचे पुरावे आणि म्हणजे महाराष्ट्रातले कायमस्वरूपी रहिवास असलेले पुरावे तिथं तुम्हाला द्यायचे असतात. आणि मराठा आरक्षणसाठी म्हणजे मराठा व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला 13/10/1967 पूर्वीच्या पुराव्याची गरज पडणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही इथं रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सॅल्युटेशन्स टाकायचे. आता मिस्टर असेल तर मिस्टर, कुमार, कुमारी, जे काय तुमचा सॅल्युटेशन्स असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचे. इथं पहिलं नाव, मधलं नाव आणि लास्ट नेम हे तुम्हाला तिथं टाकायचे. आता याचं इथं एक गोष्ट लक्षात घ्या, अनेकांना म्हणजे प्रश्न पडतो का माझं लग्न झालं आहे, म्हणजे ज्या स्त्रिया असतात ज्या मुली असतात त्यांचं लग्नानंतर नाव चेंज होतो, तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी जर करायची असेल तर त्यांनी इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय करण्याच्या पूर्वी त्यांना जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो पहिले लग्नानंतरच्या नावाने काढायला पाहिजे. म्हणजे त्यांचा लग्नाच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी कास्ट सर्टिफिकेट त्या नावाने म्हणजे काढलेलं असेल वडिलांच्या फादरच्या नावाने, तर लग्न झाल्यानंतर मग तुम्हाला नवऱ्याच्या नावाने जर कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट चेंज करून घ्यायचे, मगच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करायचे. आता या विवाहित ज्या स्त्रिया आहेत त्यांची जात ही वडिलांच्या जातीनुसार येणार आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन ते वडिलांकडचे तुम्हाला लागणार आहेत. आता समजा एखादी जी मुलगी आहे ती म्हणजे OBC कॅटेगरीमधली आहे आणि नंतर किंवा वडिलांकडं ती SC BC असेल VJNT असेल आणि लग्न समजा त्यांनी जनरल कॅटेगरीच्या मुलाबरोबर जर केलं असेल तर तिला कास्ट सर्टिफिकेट मिळेल, त्याची कास्ट व्हॅलिडिटी पण होईल. म्हणजे लग्न तिनं ओपन कॅटेगरीतल्या मुलाशी केलं तर तिला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही असं होत नाही. फक्त त्याला जे पुरावे आहेत तिला पुरावे वडिलांकडचे द्यावे लागतात,
कारण जात ही वडिलांकडनं मिळालेली असते. तर विवाहित स्त्रियांना जर आपल्या विवाह लग्नानंतरचं नाव जर पाहिजे असेल तर त्यांनी पहिले कास्ट सर्टिफिकेट म्हणजे लग्नानंतरच्या नावाने काढून घ्यायचं आहे. डॉक्युमेंटेशन मात्र तिला वडिलांकडच्या जे डॉक्युमेंटेशन आहे ते तिथं म्हणजे सिद्ध करण्यासाठी ते लागणार असतात. आता त्याच्यानंतर इथं पहिलं नाव, मधलं नाव आणि इथं शेवटचं नाव म्हणजे सरनेम. त्याच्यानंतर मग तुमचा मेल फिमेल जे काय असेल ते इथं निवडायचं आहे. इथं तुम्हाला जे तुमचा ईमेल आय डी आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचे. पहिले ईमेल आय डी, मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी करायचे आणि इथं व्हेरीफाय झाल्यानंतर मग तुम्हाला पासवर्ड, पासवर्ड तुम्हाला जे आहे तुमच्या पसंतीचा टाकायचे, ज्याच्यामध्ये म्हणजे कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, न्यूमरिकल व्हॅल्यू आणि स्पेशल कॅरेक्टर असं सगळ्यांचं मिळून 8 किंवा 8 पेक्षा जास्त म्हणजे 10 डिजिटचा जो आहे 8 किंवा 15 डिजिटचा तो पासवर्ड तुम्हाला तिथं लिहायचा आहे. आता इथं तुम्ही जो ईमेल आय डी टाकल्यानंतर तो तुम्हाला तुमचा युजर नेम तो ईमेल आय डी असणार आहे. तर इथं अनेक मुलं गफलत काय करतात, कुठंतरी सायबर कॅफेमधनं समजा तुम्ही करत असाल तर तुमच्याकडं जर तुमचा परमनंट ईमेल आय डी नसेल तर तुम्ही सायबर कॅफेवाल्याला सांगतात तुमचा ईमेल आय डी टाकून द्या. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला जात पडताळणी ऑनलाईन आल्यानंतर ती डाउनलोडला मग तुम्हाला त्रास होतो. तर कृपया इथं जो तुमचा ईमेल आय डी आहे परमनंट ईमेल आय डी, कधी तुम्ही त्याला म्हणजे विसरणार नाही किंवा तो बंद होणार नाही याची काळजी घेऊन असा ईमेल आय डी टाका जो परमनंट असेल. आणि मोबाईल नंबर पण शक्यतो परमनंट जो मोबाईल असतो तोच टाका, दुसऱ्याचा मोबाईल नंबर टाकू नका, म्हणजे याच्यावरती तुम्हाला मेसेज येत जातील. आता इथं पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅपचा जो आहे तो कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा ओ टी पी म्हणजे तुमचा ईमेलवरती आणि तुमच्या मोबाईलवरती आलेला तो ओ टी पी, त्याचा टाकल्यानंतर ओ टी पी सक्स व्हेरीफाईड झाला का मग ओके करायचं आहे इथं आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता इथं थँक यू युअर रजिस्ट्रेशन, प्लीज व्हेरीफाय युअर ईमेल. आता तुमच्या ईमेलवरती जो एक लिंक गेलेली असेल तर त्या लिंकमध्ये इथं तुम्हाला कन्फर्म ईमेलवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा ईमेल जो कन्फर्म आहे. तुम्हाला इथं जो काय तुम्ही ईमेल आय डी जो तुमचा युजर नेम असणार आहे तो तुम्हाला इथं जे जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्फर्मेशनसाठी विचारेल, त्याचं कन्फर्म ईमेल करायचं आहे. तर त्या ईमेलमध्ये तुमचा जो युजर नेम आहे तो पण तिथं दिसेल, पासवर्ड जो तो दिसेल आणि हे तुम्हाला म्हणजे आपला परमनंट ईमेल असल्यामुळं हे शक्यतो ईमेल कधी म्हणजे त्याला डिलीट करू नका किंवा त्याला ॲक्टिव्ह ठेवा, जेणेकरून पुढं भविष्यामध्ये म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस व्हॅलिडिटी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इथनं डाउनलोड करू शकता, ह्या ईमेलवरती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येतो. आता थँक्यू युअर ईमेल इज व्हेरीफाईड, क्लिक हिअर टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला युजर नेम पासवर्ड जो मिळाला आहे तो इथं टाकायचा आहे, कॅपचा टाकायचा आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता हे टर्म्स कंडिशन एकदा तुम्ही पाहून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आय ॲग्रीला क्लिक करून प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये एज्युकेशन, आता आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी म्हणजे एज्युकेशन पर्पज असेल तर आपण अप्लाय करतो किंवा सर्व्हिस पर्पज, तर या दोन गोष्टी जनरली म्हणजे ओ बी सी किंवा असेल म्हणजे ए सी बी सीला समजा सध्या तरी फक्त एज्युकेशन आणि सर्व्हिसमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे, बाकी जे एस सी एस टी वगैरे आहेत त्यांना इलेक्शनसाठी किंवा त्यांना पेट्रोल पंप जे गव्हर्नमेंट कोट्यातले असतात त्याच्यासाठी जो काय पर्पजसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे तो पर्पज तिथं निवडायचं आहे. आता समजा एज्युकेशनवरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला कशासाठी पाहिजे, तुम्ही 11वी 12वी सायन्समध्ये असाल तर तुम्ही 11वी 12वीला ते अप्लाय करू शकता, फक्त सायन्स किंवा टेक्निकल जी स्ट्रीम आहे तिथं आर्ट कॉमर्सला 11वी 12वीला करता येत नाही, तर हे निवडायचं आहे. किंवा ज्यांनी आता 11वी 12वीनंतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत प्रोफेशनल एक्झाम म्हणजे एक्झामसाठी तयारी करायची आहे
तर त्यांनी मग इथं टू अवेल बेनिफिट्स अंडर ॲडमिशन इन रिझर्व कॅटेगरी हे म्हणजे सिलेक्ट करायचे. SC BC मराठा आरक्षणवाले असतील तर त्यांनी पण हे सिलेक्ट करायचे, आणि समजा नोकरीसाठी असेल तर ते सर्व्हिसमध्ये क्लिक करून तिथं अप्लाय करायचे. आता एज्युकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिप्लोमासाठी पाहिजे ग्रॅज्युएशन, PG डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, जे काय तुमच्या अनुरूप असेल ते तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमचा म्हणजे मग समजा जे काय तुम्ही निवडणार आहेत डिप्लोमा डिग्री वगैरे, तर ह्याप्रमाणे तिथं लिस्ट तुम्हाला दिसेल. त्याच्यातली तुम्ही कोणत्या अभ्यासक्रमासाठी अप्लाय करताय ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आता इथं जे तुम्ही सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला इथं जर समजा इलेक्शनसाठी करायचं असेल तर मग तुमच्या कोणत्या इलेक्शनसाठी वगैरे करायचं आहे ते हे सगळ्यात तुमच्या अनुरूप करून सबमिट करायचे. आता सर्व्हिससाठी पण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मग त्याच्या अनुरूप हे सगळं जे काय आहे ते आपण इथं करू शकतो. अदर्समध्ये मग तुम्हाला जसा सिडको, हुडको, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी या अनेक प्रकारे असतात. तर तुम्हाला मागास प्रवर्गातील कोट्यातनं जर पेट्रोल पंप किंवा माडाची घरं, सिडकोची घरं पाहिजे असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता कास्ट व्हॅलिडिटीसाठी. आता इथं हे बघा, आपला जो अप्लिकेशन आहे तो या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे स्टेजमध्ये 7 टप्प्यामध्ये भरला जाणार आहे. एक टप्पा कम्प्लीट झाला का तो दुसऱ्या टप्प्यावर येतो, म्हणजे ग्रीन इथं दिसतंय, किंवा वेबसाईट कधी कधी अद्ययावत करतात त्यावेळेस हा कलर वेगळा असू शकतो. आता इथं तुम्हाला सॅल्युटेशन्स निवडायचं आहे. अर्जदाराचं पहिलं नाव, मधलं नाव, सरनेम आणि त्याच्यानंतर विवाहित म्हणजे स्थिती, तर ते आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही मॅरिड आहे का अनमॅरिड आहे ते त्याच्या हिशोबाने तुम्हाला लिहायचं आहे. आता इथं अप्लिकेशनचं नाव. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर कसं आहे, समजा सरनेम पहिले असेल तर सरनेम पहिले घेऊन बाकी, म्हणजे जसं कास्ट सर्टिफिकेटवर नाव आहे तसंच कास्ट सर्टिफिकेटवरचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मी सांगितलंय का जर विवाहित स्त्री असेल तर तिनं जर लग्नानंतरचं नाव तिला पाहिजे असेल तर तिनं पहिले अगोदर कास्ट सर्टिफिकेट लग्नानंतरच्या नावाने काढून घ्यायचे. डॉक्युमेंटेशन त्याला वडिलांकडील लागतील ते सिद्ध करण्यासाठी, ते केल्यानंतर मग कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलं करा. आता इथं मग पुढची जी सगळे फील्ड आहेत ते आपल्या अनुरूप भरून घ्यायचे. कास्ट कॅटेगरी अप्लाइड फॉर्म, जर तुम्ही SC BC म्हणजे मराठा रिझर्वेशन अंतर्गत असाल तर SC BC सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर मग तुम्ही SC ST OBC जे काय VJNT जे काय तुम्हाला इथं कॅटेगरी अप्लाय करायची असेल ती सिलेक्ट करायची आहे. कास्ट अप्लाइड मग त्याच्या अनुरूप टाकायचं आहे. तर आता जसा म्हणजे OBC मध्ये काही जुला असतात तर असं म्हणजे या अनुरूप तुम्हाला इथं कास्ट तिथं दिसेल. OBC जर टाकलं तर OBC ची सगळी लिस्ट तुम्हाला दिसेल. SC जर निवडला असेल तर SC कॅटेगरीमधल्या सगळ्या जाती तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आणि SC BC टाकला तर तुम्हाला इथं SC BC म्हणून तुम्हाला मराठा म्हणून तुम्हाला तिथं कास्ट म्हणजे तिथं पाहायला भेटेल. आता याच्यानंतर मग कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट म्हणजे कोणत्या दिवशी कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं आहे, ह्या सगळ्या माहिती ज्या आहेत त्या म्हणजे फार महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, अनेक जण काय इथं जे सॅल्युटेशन्स आहेत ते निवडताना म्हणजे जसा अनेक जण म्हणजे मेल असतो परंतु इथं ते कुमारी म्हणून सिलेक्ट करतात, किंवा म्हणजे असं म्हणजे ज्या लेडीज सॅल्युटेशन्स निवडतात असं करू नका, नंतर मग ते आपल्या कास्ट व्हॅलिडिटीमध्ये पण तसंच आपल्याला म्हणजे रॉंग इन्फॉर्मेशन दिसून येते. आता हे निवडल्यानंतर आता कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं प्राप्त केलं आहे तो इथं लिहायचं आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, मानव दिनांक आपण पाहिलं, SC ST साठी 1951 पूर्वीचे पुरावे पाहिजेत, मग 1950 पूर्वीचे जेवढे काही जुने पुरावे तुम्हाला शक्य तेवढे ते तुम्हाला लावायचा प्रयत्न करायचे आहेत. आणि VJNT असेल तर 1961 पूर्वीचे पुरावे,
आणि OBC SEBC SBC असेल तर 1967 पूर्वीचे पुरावे तुम्हाला जितके जास्तीत जास्त जोडता येतील ते तुम्हाला तिथं जोडायचे. आणि तुमचा जो मानक दिनांक, म्हणजे तुमचा आता जसा OBCचा मानक दिनांक 1967 आहे किंवा SEBCचा असेल तर त्याचा मानक दिनांक 1967 आहे, मग तुम्हाला 1967च्या जिल्ह्याला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे आणि त्याच जिल्ह्याला तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर इथं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट दिलेले तर ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती पण ते तुम्हाला दिसल. तर ह्याच्यातलं जे काय असेल ते तुम्हाला तिथं निवडायचं आहे. आता इथं आपला फोकस जो आहे तो हे ठेवायचा का जेवढे मानक दिनांकापूर्वीचे जेवढे काही पुरावे आहेत, आता जसं आपण आजोबांचा म्हणजे स्कूल LC असेल तर ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो, आजोबांचा जन्म दाखला किंवा कोतवाल बुकाची नक्कल किंवा गाव नमुना 14 असेल तर इथं कॉपी ऑफ कोतवाल बुक. आता काही ठिकाणी कोतवाल बुक म्हणून वापरलं जातं, काही ठिकाणी गाव नमुना 14 म्हणून, तर त्यावेळेस इथं म्हणजे ते जन्म मृत्यूचंच एक प्रकारे डॉक्युमेंट आहे, तर मग त्यावेळेस इथं कॉपी ऑफ कोतवाल बुक. म्हणजे हे जुने डॉक्युमेंट्स तुम्ही जेवढे पण वापराल तेवढं कास्ट व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार नाही. तर मग त्याच्यानंतर ॲप्लिकंटचा LC वगैरे असेल तर तुम्ही तुमच्याकडे ते टिक करा, ग्रँडफादरचं LC TC असेल 7-12 किंवा 8 असेल तर त्या अनुरूप तुम्ही इथं सिलेक्ट करून आणि ते आपण टिक करू शकता. आता यापैकी तुमच्याकडं कोण म्हणजे तुम्ही जे तुमची जात सिद्ध करण्यासाठी जुना मानक दिनांकापूर्वीचा पुरावा जर यापैकी नसेल तर त्यावेळेस तुम्ही आदर करून आणि मग त्याचं डॉक्युमेंटचं नाव म्हणजे तिथं टाकून आणि ते डॉक्युमेंट पुढं तुम्हाला अपलोड करायचे. आता इथं मदर टंग म्हणजे मातृभाषा, इथं बोलीभाषा आणि इथं तुमची कुळदैवत म्हणजे गॉड गॉडेस देव तुमची देवी देवताची नावं ते इथं तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर तुमचे 5 आडनावं जे तुमच्या नाते संबंधामध्ये सगळ्या सोयऱ्यामध्ये 5 आडनावं वापरली जातात ती टाकायची. तर हे टाकल्यानंतर आता जसा SEBC वाले किंवा OBC वाले असतील का ते पाटील त्यांच्या याच्यामध्ये नाव असतंय काही आता जसा आगरी लोक आहेत त्याच्यामध्ये पाटील, मडवी, चौधरी, मुंडे, गायकवाड असे नावं असतात. आता जर समजा आपण SEBCचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पाटील पण असतात, गायकवाड पण असतात, त्याच्यानंतर माने असतात, तर असे जे काय तुमचे सगळे सोयरेमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा रोटी व्यवहार बेटी व्यवहार होतो ते आडनावं इथं टाकायचे. म्हणजे तुमचे नातलग विविध म्हणजे आत्यांचे इकडचं म्हणजे तुमच्या गोत्रामध्ये नात्या गोत्यामध्ये जी काय म्हणजे आडनावं आहेत ती 5 आडनावं इथं लिहायची. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. आता याच्यामध्ये ॲप्लिकंटचा ॲड्रेस, आता इथं जे ॲड्रेस आहेत ते तुम्ही तुमच्या ॲड्रेस तुमच्या अनुषंगाने इथं लिहायचे, स्टेट तुमचं महाराष्ट्र येईल, डिस्ट्रिक्ट लिहायचं, तालुका लिहायचं. आता अनेकदा असा होतो का तुमचं जो मूळ गाव आहे मानक दिनांकापूर्वीचा जो मूळ गाव आहे तो तुम्ही सोडलेला असणार आहे, तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे, अनेक जण पुण्याला शिफ्ट झालेले आहेत, अनेक मुंबईला झालेले आहेत, तर मग तुमचा इथं करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये जो तुम्ही आता राहताय तो ॲड्रेस इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर परमनंट म्हणजे आता तुम्ही इथं परमनंट ॲड्रेस असेल तर यस करायचं म्हणजे तुम्हाला हाच येईल, नो असेल तर मग तुम्हाला ते भरायची गरज नाही आहे. आता हे सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. आता ॲप्लिकंटचा एज्युकेशन डिटेल, आता एज्युकेशन आता इथं पहिले बघा प्रायमरी, सेकंडरी, कॉलेज आणि अदर. आता इथनं तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं, म्हणजे जर प्रायमरी शाळा पहिले सिलेक्ट करा, त्याच्या अनुषंगाने नेम ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत ह्या सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला त्या अनुरूप पहिले प्रायमरीची भरा
मग त्याच्यानंतर ॲडवरती क्लिक करा. ॲड क्लिक केल्यानंतर मग सेकंडरी, मग त्याच्यानंतर पुन्हा त्याचा पूर्ण म्हणजे नाव एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा, सेकंडरीला कधीपासून कधीपर्यंत होता, ह्या सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे मेन्शन करायच्या. आणि त्या ह्याच्यामध्ये तुमची म्हणजे कॅटेगरी कोणती आहे, आता जर OBC असाल तर अदर बॅकवर्ड सिलेक्ट करायचं आहे, जर तुम्ही SABC असाल तर ते इथं SABC म्हणून तुम्हाला दिसेल, ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आणि मग हे म्हणजे प्रायमरी, त्याच्यानंतर झालं मग सेकंडरी, मग कॉलेज. तर या प्रकारे हे तुम्हाला म्हणजे सगळी माहिती करून मग पूर्ण म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि कॉलेज झाल्यानंतर मग सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचे. याच्यामध्ये तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर तुम्ही इथं एडिट पण करू शकता किंवा रिमूव्ह पण करू शकता आणि पुन्हा नव्याने तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता इथं बघा, जसा इथं प्रायमरी झाल्यानंतर इथं मग सेकंडरी यायला पाहिजे, डायरेक्ट कॉलेज नाही करायचं. म्हणजे तुमचा जो क्रम आहे तो चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने जायला पाहिजे. प्रायमरी नंतर झाल्यानंतर ॲड करायचा, मग त्याच्यानंतर सेकंडरी, त्याची माहिती भरल्यानंतर ॲड करायचा, मग कॉलेज आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. आता फॅमिली डिटेल, आता इथं फॅमिलीची डिटेल म्हणजे फादर्स नेम, फादरचा मधला नेम सरनेम, त्याच्यानंतर ग्रँडफादर्स नेम, पहिला नाव, मधला नाव आणि लास्ट नेम. या प्रकारे हे तुम्हाला तुमच्या अनुरूप हे टाकून घ्यायचं आहे. आणि परमनंट ॲड्रेस ऑफ फादर, इफ फादर इज नॉट देन प्लीज मेन्शन फुल ॲड्रेस ऑफ हिज लास्ट रेसिडेंट. आता परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो इथं तुम्हाला इथं लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं वडिलांचं ऑक्युपेशन वगैरे काय, वडिलांचं एज्युकेशन काय, ते सगळं इथं लिहायचं आहे. आणि ते सगळं लिहिल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता हे झालं, आता तुमचं ॲप्लिकंट म्हणजे तुमचे वडील जे आहेत ते सुशिक्षित होते का अशिक्षित होते वगैरे, त्या अनुरूप तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि ते जर समजा शिक्षित असतील तर मग यस करायचं आहे, त्याच्या अनुरूप ही माहिती सगळी भरायची आहे आणि ॲड म्हणून करायचं आहे. फादरच्या ह्याच्यामध्ये पण समजा ते कॉलेज शिकले असतील तर पहिले प्रायमरी, नंतर सेकंडरीचं इन्फॉर्मेशन ॲड करायचे, नंतर मग कॉलेजची, अशा प्रकारे करायचे. किंवा ते समजा पाच प्रायमरीपर्यंत शिकले असेल तर प्रायमरीला ॲड करून आणि मग पुढं नेक्स्ट करायचं सेव्ह अँड कंटिन्यू. आता मायग्रेशन, आता जर तुम्ही परराज्यातनं समजा इथं आले असाल डीम डेटच्या नंतर, तर मग तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट भेटणार नाही आणि कास्ट व्हॅलिडिटी पण तुमची भेटणार नाही. कास्ट सर्टिफिकेट मिळेल परत डीम डेट नंतर आलेलं असेल तर तो मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असेल, परंतु त्याच्यावरती तुम्हाला महाराष्ट्राचे कोणतेही फायदे घेता येत नाहीत. आता अनेक लोक म्हणजे हे प्रश्न करतात का आम्ही मराठा रिझर्वेशनसाठी अप्लाय करतोय तर त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी का पाहिजे. तर हे बघा, कास्ट व्हॅलिडिटीमध्ये म्हणजे जो समिती आहे त्याचा उद्देश म्हणजे व्हॅलिडिटीचा हे मेन हे असतो का तुम्ही नामसदृश जातीचा फायदा घेऊन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढत नाही ना, किंवा दुसरा त्यांचा हे चेक करण्याचा उद्देश असतो का परराज्यातील व्यक्तींनी महाराष्ट्रातील जे फायदे आहेत आरक्षणाचे ते म्हणजे मिळवू नये यासाठी, म्हणजे जे काही मानक दिनांक आहेत आणि त्याच्या पूर्वीचे पुरावे हे सगळं म्हणून ते म्हणजे बघितलं जातं. तर आता इथं मायग्रंट असेल तर मग इथं जनरली आपण नो म्हणूनच म्हणजे सिलेक्ट करायचं आहे, नेटिव्ह नो म्हणून करायचं आहे आणि इथं नो म्हणून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्यानंतर मग व्हॅलिडिटी, म्हणजे तुमच्या ब्लड रिलेटिव्हमध्ये कोणाला व्हॅलिडिटी घेतलेली आहे का, जर घेतलेली असेल तर यस करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचे अनुरूप ती माहिती भरायची. आणि समजा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये ब्लड रिलेटिव्हमध्ये कोणी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं आहे का यापूर्वी, तर यस असेल तर यस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. तर ज्यांची पण म्हणजे ब्लड रिलेटिव्हमध्ये व्हॅलिडिटी झाली असेल तर त्यांनी यस करून ती माहिती टाकायची आहे. म्हणजे त्याला जे आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यास अडचण येत नाही.
आता समजा व्हॅलिडिटी डिटेल यस केल्यानंतर समजा आपण व्हॅलिडिटी इथं द्यायचं आहे, मग इथं नाव येईल, मग त्याच्यानंतर इथं सिलेक्शन काय होतं, त्याच्या कोणत्या कमिटी, स्क्रुटनी कमिटी, रिझन म्हणजे काय होतो, म्हणजे एज्युकेशनसाठी का सर्व्हिससाठी का इलेक्शनसाठी, त्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मेन्शन करायचे. मग इथं नाव झाल्यानंतर मग तुम्हाला इथं ज्या जे काय तुमचे अनुरूप जी माहिती आहे ती तुम्हाला इथं करून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्यानंतर मग अपलोड डॉक्युमेंट. आता इथं जे बघा, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला 512 KB पाहिजे आणि PDF फाईलमध्ये पाहिजे. JPG चालणार नाही. तर 500 KB आतमध्ये ठेवा, म्हणजे 100 ते 500 दरम्यान, म्हणजे PDFची साईज. आणि ते मग इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमचा इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर स्पेसिमन 17. आता इथं जो फॉर्म 3 जो आहे, तो फॉर्म 3 म्हणजे आपण त्याला वंशावळ म्हणतो आपण. आता आपण आपली जात सिद्ध करण्यासाठी साहजिक आहे आपल्याला मानक दिनांकापूर्वीचे आपल्याला पुरावे टाकून सिद्ध करायचे असतात, तर त्यावेळेस आपल्याला फॉर्म 3 वंशावळ बनवायची असते. मग त्या वंशावळमध्ये आपण आपले मानक दिनांक, जसा OBCचा 1967 आहे किंवा VJNTचा 1961 आहे, तर 1961 1967 पूर्वीचे जेवढे काही पुरावे जुने आहेत ते शो करण्यासाठी, का बाबा मी माझ्या ह्या नातलगाचा माझ्याकडे डॉक्युमेंट आहे आणि तो माझ्या म्हणजे वंशावळमधला आहे, माझ्या वंशजमधले आहेत, तर ते असतं हे फॉर्म 3 अफिडेविट. तर हा अफिडेविट तुम्ही कोऱ्या पेपरवर पण करू शकता, 100 रुपयाच्या ह्याच्यावर पण करू शकता. जनरली एज्युकेशनसाठी 100 रुपयाची गरज नसते, साध्या पेपरवरती पण अफिडेविट केला तर चालतो. अफिडेविट तुम्ही 2 प्रकारे करू शकता. पहिला जो आहे तो तुम्ही तहसीलदाराकडनं जाऊन त्यांचा सही शिक्का घेऊन पण अफिडेविट करू शकता, किंवा जे नोटरीचे वकील असतात तर त्यांच्याकडं पण जाऊन करू शकतात. तर हा फॉर्म 3 अफिडेविट पाहिजे. त्याच्यानंतर हा फॉर्म 17, म्हणजे तुम्ही फॉर्म 3 किंवा तुम्ही जी काय माहिती दिलेली, जे काय डॉक्युमेंट अपलोड केलेले ते करेक्ट आहेत, त्याच्यामध्ये काही म्हणजे खोटंपणा नाही आहे, या स्वरूपाचा हा फॉर्म 17 असतो. त्याच्यानंतर तिसरा डॉक्युमेंट असतो फॉर्म 15. आता जर तुम्ही एज्युकेशन पर्पजसाठी म्हणजे अप्लाय करत असाल, तर त्यावेळेस 11वी 12वीमध्ये असताना तर तुम्हाला शाळेमधनंच कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचा असतो, किंवा तुम्ही 11वी 12वी समजा आर्ट किंवा कॉमर्सने गेले आणि तुम्हाला नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यायची असेल, तर त्यावेळेस मग तुम्हाला जे आहे फॉर्म 15 कॉलेज देणार नाही. मग त्यावेळेस तुम्ही जे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या CET परीक्षा देत आहे प्रोफेशनल अभ्यासक्रमासाठी, तर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म पण तुम्ही ॲज अ फॉर्म 15 म्हणून तिथं अपलोड करून इथं अप्लाय करू शकता. आता इथं ॲप्लिकंट्स फोटो, त्याची 50 KB साईज पाहिजे. फोटो आणि सिग्नेचरमध्ये म्हणजे 20 KB फोटोमध्ये 50 KB आणि तो म्हणजे JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. सिग्नेचर 20 KB तो JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि त्याच्यानंतर वडिलांची म्हणजे पॅरेंट्स नसतील, गार्डियन्स असेल तर गार्डियन्स मग त्याची सिग्नेचर इथं तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि त्याची पण म्हणजे सिग्नेचर आणि फोटो जेवढे आहेत ते JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आता इथं सेकंडरी डॉक्युमेंट एव्हिडन्स. आता तुम्ही इथं तुमच्याकडे जे डॉक्युमेंट, आता इथं कमीत कमी एक सांगितलं, तुमच्याकडे 1 पेक्षा जास्त असेल तर ते पण तुम्ही अपलोड करू शकता. आणि इथं मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याकडे जेवढे पण मानक दिनांकापूर्वीचे जुने पुरावे असतील तेवढे ओरिजिनल स्कॅन करून, हे जेवढे पण आपले डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल स्कॅन करूनच अपलोड करा. आणि मग इथं जे काय तुमचे अनुरूप इथं पाहिजे असेल तर ते इथं करायचे. त्याच्यानंतर किंवा ह्या डॉक्युमेंटपैकी जे काय डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे, एक पाहिजे परंतु 1 पेक्षा जास्त असेल तरी तुम्ही ते जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. आता हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं म्हणजे सेव्ह झाल्याचा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं फीचं म्हणजे व्हॅलिडिटीची जी फी आहे
ती म्हणजे भरायची असते. तर ज्या सबमिट करताना मग पुन्हा इथं टिक करायचं आहे, जे काय कॅपचा आहे तो तुम्ही टाकून, आणि कॅपचा टाकल्याबरोबर सबमिटचा ऑप्शन येईल, किंवा याला एडिट आत करायचं असेल तर तुम्ही आता एडिट करू शकता. आता येथे बघा, कॅपचा टाकल्यानंतर सबमिट आलं आहे, सबमिटवरती क्लिक करा. इथं बघा, आफ्टर फायनल सबमिशन यू विल नॉट एबल टू मॉडिफाय द डाटा, म्हणजे तुम्ही नंतर त्याला क्लोज करू शकत नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे जर तुम्हाला सबमिट करायचं असेल तर फायनल सबमिट किंवा क्लोज. तर चला, मला इथं काही म्हणजे एडिट करायचं नाही, तर फायनल सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं पेमेंटला विचारेल, तुम्हाला त्याचा पेमेंट करायचा असतो. आणि तो पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी जी प्रोसेस आहे ती सुरू होते. परंतु ती प्रोसेस तेव्हाच सुरू होईल ज्यावेळेस तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट इथं अपलोड केलेले आहेत, तर याची जी फॉर्मची प्रिंट आहे ती प्रिंट प्लस जेवढे डॉक्युमेंट आहेत त्याच्या ते सगळं बन्स तुम्ही तुमची जी समिती आहे तिथं जाऊन तुम्हाला जमा करायची असते. तुम्ही जर समितीमध्ये जाऊन जमा केले नाही तर तुमचा जो प्रोसेसमध्ये हे येणार नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.